ओबीसी परिषदला मी शुभेच्छा देतो आणि मला अतिशय आनंद आहे का ओबीसी सगळे नेते सगळे पक्ष विसरून ते एकत्र आले असेच एकत्र शेतकऱ्यासाठी या मजुरासाठी या आणि त्यांना उलट प्रश्न माझा असा आहे का तुम्ही सत्तेत होते 70-75 वर्ष भुजबळ साहेब होते तिकडे विजय विठ्ठलारे होते काय ओबीसीसाठी याच्या व्यतिरिक्त केलं आम्ही सगळे राजकीय लोकांना आम्हाला माहीत आहे की कधी धर्माच्या नावानं चांगलं कधी जातीच्या नावानं चांगलं आणि शेतकऱ्यासाठी लोक पेटून पेटत नाही पण जाती धर्मासाठी लोक न पेटता पेटतात हे राजकीय लोकांना बरोबर हेरलं आहे आणि त्याच्यामुळं आता हे प्रश्न येत्या काळात अधिक जातीपातीचे मोठे होणार त्याच्यावर राजकारण होणार गावागावात लढाया लागणार फक्त समाजाला ओबीसी असू दे का मराठा असू दे का कुठल्याही समाजाचं त्यांना समाजाला विनंती करतो का नेत्यांच्या भाषणावर भडकू नका तुम्ही भडकले तर यांचंच भलं होणार आहे आमचं भलं होणार आहे त्या बच्चूकडूचंही भलं होणार आहे म्हणून आमचं भलं होण्यापेक्षा आपलं कसं भलं होईल याच्यावर लक्ष घ्या आपण पाहतो आहे का 75 वर्षापासून जर शेतीचे प्रश्न मिटले असते मजुराला चांगली मजुरी भेटली असती तर आरक्षणाचा प्रश्न हा मोठा समोर आला नसता हे सूर्यप्रकाश एवढे सत्य आहे शेतकऱ्याच्या प्रश्नावर कोणी एकत्र येत नाही हे दुःख आहे आज या निमित्तानं तरी ते एकत्र आले म्हणून समोर आपण शेतकऱ्यासाठी एकत्र यावं आणि तुमच्या स्टेजवर येऊ देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.